वारीच्या वाटेवर जे कुठले गाव लागतील त्या गावची मंडळी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध पद्धतीने आपली सेवा देत असतात. आज तरडगावला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि तरडगावमध्ये या भल्या मोठ्या पातेल्यामध्ये चहा करण्यात आलेला आहे आणि हा चहा वारकऱ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या पातेल्यात कधी चहा पाहिला नसेल, मात्र हा वारीमध्येच आपल्याला हे दृश्य पाहायला मिळू शकतं. आणि हे आयोजन चक्क एका लहान युवकांनी केलेलं आहे. वारकऱ्यांकडून आपली एवढी सेवा घडू, त्यांच्याकडून मी त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. माऊली रामकृष्ण हरी, आणि तुम्ही कुठच्या आहात, तुमचं नाव काय आणि हे कसं सुचलं तुम्हाला करायचं? माझं नाव संदीप दोगडू ठोंबरे. आम्ही सगळे रहिवासी रावडी गावचे. इथून 5 किलोमीटर असं आमचं गाव आहे. गेली 19 वर्ष झालं आम्ही या चहाचं नियोजन करतो. माऊलीसाठी आमचा एक प्रसाद म्हणून अख्ख्या गावाच्या वतीनं आम्ही ते करत असतो. बरं, आता किती लोकांच्या चहाची व्यवस्था या पातेल्यात केली? भलं मोठं दिसतंय. साधारण ह्याच्या 2-1 हजार माणसं ह्याचे बघू शकतात एका पातेल्यात. अजून दूध शिल्लक आहे आपल्याकडं. असं आपण 3 वाजेपर्यंत आपण करणार आहोत. कशी कल्पना सुचली की आपण चहा दिला पाहिजे सकाळी सकाळी वारकऱ्यांना? काहीतरी वेगळं पण असावं आणि आपल्याकडून काहीतरी वारकऱ्यांची बी सेवा व्हावी. ह्या युतीनं आम्ही सगळ्यांनी मिळून, आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून, पोरांनी मिळून ह्यात सहभागी झाले म्हणून ह्या मोर आम्ही चालू ठेवली. माऊली कसं वाटतंय? चांगली वाटतं माऊली. चांगलं वाटतं. हा, चहा घेतला माऊली. हा, कुठल्या कुठल्या दिंडीमध्ये तुम्ही? आम्ही मोकळेच माऊली. मोकळे तुम्ही? मग तुमच्यासाठी खास व्यवस्था येईल. हो माऊली. कुठनं आला? जालन्याहून आलो माऊली. आळंद येऊन. हा, बरेच वारकरी आहेत, युवक आपण पाहू शकतो. याच युवकांनी खरं म्हणजे ही व्यवस्था केली, मात्र ते प्रतिक्रिया द्यायला पुढे येत नाही आहेत. आपल्यासोबत दुसरेही माऊली आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी, भावना आहेत तुमच्या वारीबद्दल? आज तुमच्या गावात लाखो वारकरी वारी चालत असल्यानं आम्हाला असं वाटलं की वारीला काहीतरी आपलं द्यावं म्हणून. त्याची अशी वाटप 17-18 वर्ष झाली चालली. त्या व्यतिरिक्त काय तुमचं? बिस्किट असते, ती टोस्ट असते, ती 5000 ग्लास आले. तरुण पोरं घेऊन तुम्ही हे आयोजन पहिलं